विद्यार्थी मित्रांनो, आपण आता दशकाच्या सहाय्याने 71 ते 80 याची ओळख करून घेतली आणि वाचन सुद्धा करून घेतलं बरं का. मग दशक कोणाला म्हणतात, एकक कोणाला म्हणतात हे सुद्धा आपण त्याच्यातून समजावून घेतलं. आता आपण प्रत्यक्ष फळ्यावर त्याचं लेखन कसं करतात आणि वाचन कसं करतात ते अजून एकदा पुन्हा समजावून घेऊया. नीट लक्ष द्या. तर बघा, या ठिकाणी दशक आणि या ठिकाणी एकक लिहिलेले. आता बघा, दशकाच्या ठिकाणी दशक म्हणजेच कसं, 7 दशक 1 एकक 71 आणि मग 7 दशक म्हणजे किती, 7 दशक म्हणजे किती, 70 आणि एकक एक एकक म्हणून हा एक एकक बरोबर 7 दशक 1 71 त्यानंतर 7 दशक 2 72 7 दशक आणि हा 2 एकक बरोबर 72 7 दशक 2 एकक 72 7 दशक 3 एकक 73 7 दशक 3 एकक 73 7 दशक 4 एकक किती होतात, 74. मग कसं लिहितात, 7 दशक आणि हा 4 एकक बरोबर 74 7 दशक 5 एकक 75 म्हणून 7 दशक म्हणजे 70 आणि 5 एकक म्हणजे 5 आणि ते झाले 7 दशक 5 एकक 75 7 दशक 6 एकक 7 दशक 6 एकक 7 दशक 6 एकक 76 7 दशक 7 एकक 7 दशक 7 एकक आणि किती झाले, 77 7 दशक 7 एकक 77 7 दशक 8 एकक 7 दशक आणि 8 एकक आणि किती झाले, 7 दशक 8 एकक 78 7 दशक 9 एकक 7 दशक आणि हा 9 एकक बरोबर किती झाले, 79 आणि आता पूर्ण काय होईल, 8 दशक 8 दशक आणि 0 एकक बघा, 8 दशक म्हणजे 80 आणि हा एकक किती आहे, 0 आणि म्हणून 0 एकक बरोबर झाले 80. चला आता आपण पुन्हा एकदा वाचन करून घेऊया. 7 दशक 1 71 7 दशक 2 72 7 दशक 3 73 7 दशक 4 74 7 दशक 5 एकक 75 7 दशक 6 एकक 76 7 दशक 7 एकक 77 7 दशक 8 एकक 78 7 दशक 9 एकक 79 आणि 8 दशक 0 80 लक्षात आलं ना, लेखन कसं करतात. मग तुम्ही पुन्हा पुन्हा घरी सुद्धा सराव करा आणि न चुकता 71 ते 80 चं लेखन करा आणि नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि समजावून घ्या.